शुभ सकाळ मित्रांनो, माझं नाव आहे यश मंगेश तावडे आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये यश कॅप्चर्समध्ये। तर आज आहे गौरीचा दिवस, म्हणजे गौरी आगमनाचा दिवस। आज तिसरा दिवस आहे, गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत। तर आता आम्ही सकाळ सकाळी उठलेलो आहे फ्रेश होऊन, म्हणजे काल रात्री भजनं होती 2 वाजेपर्यंत, 2:30 पर्यंत आम्ही खालीच भजनाला होतो आणि त्याच्यानंतर आरत वगैरे त्यांची भजनावाल्यांची केली आणि घरी आलो, झोपलो। तर सकाळी मॉर्निंगला थोडं लेट उठलो, 8 वाजता उठलो आणि तोपर्यंत अर्धी गौरीची तयारी झाली होती, म्हणजे सगळ्यांची आंघोळ पांघोळ झालेली होती। तर आता आम्ही म्हणजे सगळ्या लेडीज गौरीचं आगमन करायला जाणार आहेत। तर त्यांच्यासोबत मी जाणार आहे, मी माझे छोटे भाऊ, म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी, नाहीतर हा तसा लेडीजचाच प्रोग्राम असतो, पण तुम्हाला कोकणातली ही परंपरा दाखवण्यासाठी आज गणपती येणार, आज गौरी येणार आणि त्याच्यानंतर त्या घरी त्यांचं पूजन करणार, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना नेसून गणपतीच्या बाजूला विराजमान करणार। तर आता तुम्हाला घरची तयारी दाखवतो मी, चला। केजीचा पण डंबल आहे। तर मी आणि आरुष आता आम्ही निघालोय गौरीला आणायला, तुम्ही मगाशी क्लिप बघितली असेल। तर ॲज युजल लहान पोरांना घंटी देतात, तर ह्याला यावेळी हे काम सोपवलेलं आहे। तर इथून आमच्या म्हणजे घराच्या इथून पुढे ना थोडासा असा पर्याय लागतो, पर्यायावर बोलतात त्याला, तिथे जाऊन गौरीचं झाडाच्या इथे पूजन करतात आणि तिथून गौरीला घेऊन येतात। तर चलो तर आमचे भाऊबंद भेटलेले आहेत, 2345 नंबर द VIP। ड्रायव्हर कुठे? ड्रायव्हर व्हेरी गुड मॉर्निंग। तू गौरीसाठी गाडी घेऊन आली खाली? गुड मॉर्निंग आर्या। तर आम्ही आमच्या पर्यावर आलो, इथे गौरी पूजन होतं आमचं, म्हणजे आमचं इथे गाव आहे, इथे घर दिसू, इथे गाव आहे आणि इथे आमचं पर्याय, इथून आमचं गौरी पूजन होतं इथे आत। तर आता आम्ही आमच्या पर्यावर आलेलो आहे आणि हा आमचे बंधुराज आहेत, हे पण संजय काकाचा मुलगा, याला दादू आम्ही सगळे प्रेमाने म्हणतो। तर आता आम्ही पूजेला चाललो आहे आत, म्हणजे सगळे लोक नाही येणार कारण लेडीजची पूजा आहे, मी फक्त आत तुम्हाला दाखवण्यासाठी जाणार आहे। अरे मग तुम्ही कसे येणार, लेडीजचीच पूजा आहे भाई। तर आर्य शेठ आमचे 2345 त्याला मागे घेत आहेत, जाऊन दे हेवी ड्रायव्हर। तर सगळ्या लेडीज तुम्ही बघू शकता हो वाटेला लागलेले आहेत आत जाण्यासाठी। मी माझाच व्लॉग करतोय, माझा युट्यूब चॅनल आहे, मी माझा व्लॉग करतोय, हाय करा। हाय पुढे पूर्ण असं पावसामुळे हे सगळं तुटून पडलेले आहेत झाडं, त्यामुळे आम्ही पुढे जात नाही। ॲक्च्युली पूजा तिकडे त्या झाडाखाली होते, तर त्याच्यामुळे आता सगळे गौरी इथेच पुजत आहेत, ही जागा त्यांनी निवडलेली आहे, साफ करत आहेत ते आणि सगळ्या आमच्या गावच्या लेडीज आलेल्या आहेत। माहिती द्या, आता ही गौरीची मुळा ठेवली आहेत, ओके, रांगोळी काढून झाली, हा, आणि रोपांची नावं काय ती सांगा, ही लावलेली आहेत ठेवायचं इथे, सर्वांचा। अच्छा, ह्या सर्वांच्या घराचा एक एक रोप आहे, आणि कोणची रोप आहेत, ती कोणची रोप आहेत? एक पाटलांचा आहे, आंबा, हळद, तुळस, परत चिरडा, परत आगाडा, झेंडू, पाल्याची भाजी, अच्छा, मखमलनी, आपला करणार अंकू आता जी जी रोपं आणलेली आहेत प्रत्येकाच्या घरातून, त्याला हळदी कुंकू लावत आहेत। आजी प्रत्येकाच्या यांचा एक एक येतो का असं? तर प्रत्येका म्हणजे किती, चार गौरी आहेत आपल्याकडे, ओके, तर चार गौरींचे चार असे कलश आलेले आहेत इथे,
आणि सगळ्या लेडीजची पूजेची तयारी आहे. इथे ते आता हळदी कुंकू त्यांना पण लावणार आहेत आणि पुढचं पूजन सुरू राहील. सांगा श्रीमाते, तुझ्या रूपाने सर्वांना सुख समृद्ध आणि आरोग्य येऊ दे आहे. ती सर्व तू मान्य करून घे आणि काही चुकलं असेल तर आम्हा सर्व भगिनींना माफ कर. आता तुम्ही पूजा बघितली, ती ती आमची गावाची परंपरा आहे. म्हणजे गौरीला घेऊन जायचं आणि परत त्यांच्या घरी नेऊन सोडायचं अशी आमची परंपरा आहे. म्हणजे 5 दिवसाची आमच्या गावात गणपती असतात. गणपती गौरी विसर्जन एकत्र होतं तर आम्ही गौरी घेऊन येतो आमच्या घरी, विराजमान करतो, त्यांची पूजा अर्चा करतो आणि 5 दिवस झाले की आम्ही गणपतीसोबत त्यांचं विसर्जन करतो. आमचे ते 7 दिवसाचे गणपती गावात कोणाकडेच नाही, सगळ्यांकडे आहेत ते 5 दिवसाचेच आहेत. तर आय होप तुम्हाला ही पूजा बघून आमची संस्कृती समजली असेल, आमच्या गावाचे परंपरा रीतिरिवाज. थोडा फेस डल वाटतो कारण की क्लायमेट खूप ह्युमिड आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप ह्युमिड झालेलं आहे. आणि कसं लेडीज होतं तर लेडीज लोकांना मदत करायला थोडंफार दगदग झाली, त्याच्यामुळे थोडं घामटलेलं आहे. कोण हा ए दादू दादू? तर दादूची वाट बघतायत वर आणि दादू कुठेतरी दुसरीकडे गेलाय. आणि होप करतो तुम्हाला ही पूजा आवडली असेल. अगर पूजा आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ येत राहणार जोपर्यंत मी कोकणात आहे. चला. तर काल रात्री मी व्लॉग तिथे म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर संपवला कारण की आरतीची घाई वगैरे होती, त्याच्यानंतर भजनं होती आणि माझा फोन डेड झालेला. ॲक्च्युली मेन कारण ते होतं व्लॉग नाही करायचं, कारण की मी फोनने व्लॉग करतो, त्याच्यामुळे DSLR वगैरे म्हणजे माझ्या DSLR कॅरी करायला नाही. मग लोकांना कॉम्प्लेक्स येतं गावाच्या, सध्या त्यांना सवय नाही त्यामुळे. तर आता सकाळी सकाळी अजून आंघोळ नाही झालेली आहे, त्याच्यानंतर आता थोडेफार प्लॅन्स आहेत जायचं. आणि हा व्लॉग अगर तुम्हाला आवडला असेल, म्हणजे तुम्ही पूर्ण अगर बघत असाल माझे व्लॉग्स, तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आपण चॅनल एकत्र ग्रो करूया. तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मला खूप छान वाटतं की मी व्लॉग करतो आहे, माझ्या गावची संस्कृती मी तुम्हाला दाखवतो आहे. तर चला गौरीची तयारी तुम्हाला दाखवतो. तर असा एक बांबू माझ्या काकाने निवडलेला आहे, त्याने मला असं सांगितलं की बांबू हा सरळ पाहिजे, है ना बा? म्हणजे जो आपण गौरीला ॲज अ सपोर्ट लावणार तो बांबू सरळ पाहिजे. त्याच्यामागे तथ्य एनी तथ्य असं काही नाही, कारण की आपल्याला गौरीची साडी वगैरे नेसवायची असते ना, हा ती व्यवस्थित राहिले पाहिजे म्हणून तिला स्ट्रेट लागतं. ओके ओके. आता आम्ही गणपतीची मेजरमेंट घेऊन आम्ही गौरीची हाईट डिसाईड करतोय. आता हा बांबू. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अण्णा. गुड मॉर्निंग अण्णा. गौरीसाठी सपोर्टसाठी काठी तयार होते, म्हणजे आमच्या जेवढं गणपतीची मेजरमेंट आहे त्या हिशोबाने थोडी उंचीने उंच अशी काठी काकाने माझ्या निवडून आणलेली आहे आणि आता ती कटिंग चालू आहे. आणि ही वाली जी आजोबांनी पकडली ती त्या गौरीच्या हातासाठी निवडलेली आहे. तर अशा प्रकारे हे बांबूंना जोडून साचा तयार केलेला आहे गौरीचा. सुरेश काका, मंड्या काका आणि अण्णा. आरुष कुठे? आरुष हां. तर सगळ्यांनी मिळून हा तयार केलेला आहे. खाली बघा, त्याचा बेस बघू शकता, कटिंग बघा आणि वर
त्याला सुतळेने बांधून त्याची हातं काढलेली. आता ह्याच्यावर ह्याच्यावर इथे मुकुट लागणार, इथे बांगड्या वगैरे लागून त्याला साडी नेसवून आणि सुंदर प्रकारे सजवून गणपतीच्या बाजूला विराजमान करणार. आमची ही गवर रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर अशी साडी नेसवलेली आहे. चला चला परत चालू. येस येस, नाही आलायस तू. यो मी माझा मिरर मध्ये बघतो. यो कपडा नाही तर माझ्या काकाने आताच आंघोळ केली तो, तो गणपती आणि देवीचं पूजन एकत्रच करणार आहे. चला चला मम्मी आजी, कम ऑन. बोला दुर्गा देवी माते की जय. एकदम मस्त सुंदर सुंदर. तुम्हाला किती पाणी पाहिजे? 2 GB आणि बाकी ठेवली आहे. थोडी घेतली पाठी तरी चालेल, कारण तो हाताला पण पदर आहे. खाली सपोर्ट हवं तर कागद तुला साडी अडकली नाही ते खाली वर आणा म्हणून म्हणते. बस काकी बस सुंदर काय भरत होतो सांगा. कसे वाटते? एकदम सुंदर. तर आता आमची गौरी आणि गणपती एकत्र विराजमान झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गौरी किती सुंदर दिसत आहे. तिला सगळे तिचे ज्वेलरीज घातलेले आहेत, तिला सोन्याने नटवलेलं आहे आणि गणपती आणि इथे पुजारी पूजा करत आहेत. आणि उद्या आमचं गौरी गणपती विसर्जन आहे. आता रात्री झोपताना हा पदर गणपतीवर ठेवणार आणि आता एक गौरी पूजन चालू आहे. आता सगळ्यांनी गौरी पूजन चालू केलेलं आहे. म्हणजे आमच्या 2 घरांची एकच गौर असते. तर खालच्या घरातल्या सुना आणि सासूबाई आलेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आणि आता सगळे आपले वौशे येणार, म्हणजे जे जे मॅरिड वुमेन्स आहेत सगळे आपले वौशे घेऊन येणार आणि ते देवीच्या समोर त्याचं पूजन करणार. आमची छोटी रकुमाई तयार होते. हाय कर बाबू, हाय कर. हाय पाऊत करा पाऊत. आली आणि आशु काका पूर्ण मेकअप आर्टिस्ट DOP आणि त्यांच्या पप्पांना त्यांनी स्पॉट दादा बनवलेला आहे. हाय कर, हाय कर बाबू. गणपती बाप्पा याची माहिती दे ना. काय काय म्हणतात सांग ना आजी. साकुळ सोडत, साकुळ सोडत. काय म्हणतात? साकुळ सोडत. का सोडतात ते पण सांगा. का ते पण सांगा. ते आपण रेडी. आणि हे आमचे प्रो रौनक तावडे यांचे पिताश्री आणि ही त्याची मम्मी. Thank you.
तर असा होता पूर्ण सण. म्हणजे काल आम्ही जाऊन देवीचा देवीला घेऊन आलो घरी आणि आज पूर्ण पूजन केलं. दुसऱ्यांच्या घरी जाऊन सगळ्या बायका ओवसतात. तर असे आहे गावची परंपरा. म्हणजे आमच्या गावाची तर परंपरा अशीच आहे की सगळ्यांच्या घरी जाऊन ओवसतात. आणि तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला सांगा लोकांना. तर असाच भेटीन पुढच्या व्लॉगमध्ये. आता पुढचा व्लॉग सुरू करतोय जस्ट आणि आता आरतीला चाललोय. तर आपला नेहमीचा डायलॉग टाटा बाय बाय शबाकेर मचांगे पीस आउट.